प्रथम पोस्ट नहीं, सगळ्यात प्रथम तर मी शासनाचे आभार मानते की लातूर सारख्या बॉर्डर ठिकाणचा जो एक जिल्हा आहे त्या ठिकाणी आपल्याला विभागीय नमो महारोजगार मेळावा करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही विभागातले या ठिकाणी लोक आपल्याकडे आले आहेत. आता माझ्याकडे आकडा आहे, जवळपास ऑनलाईन 18,474 मुलांनी ॲपवर रजिस्ट्रेशन केलं आणि ऑफलाईन म्हणजे आज सकाळी जे आले ज्यांना विविध मार्गांनी कळलं असे 11,406 मुलं या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे स्वयंरोजगारामधनं काल 3,440 प्लस 4,276 आणि याच्यात बऱ्याच अंशी मुलींचा सहभाग पण होता. तर आत्तापर्यंत 38,106 मुलांनी यामध्ये विविध मार्गांनी सहभाग नोंदवला आहे. आता याच्यामध्ये स्वयंरोजगार हा एक सहभाग आहे, प्लस मुलांना करिअरबद्दल मार्गदर्शन हा सुद्धा आहे. कारण बऱ्याचदा मुलं येतात पण आपल्याला कुठलं नेमकं करिअर पाहिजे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर, तर अनेक आपण या ठिकाणी गेस्ट पण उपस्थित केलेत. आपण प्रश्न विचारले आता तर जवळपास 264 कंपन्या या ठिकाणी रजिस्टर्ड झाल्या, जम्पुणे मुंबई विभागातलं छत्रपती संभाजीनगर जालना आणि प्रॉपर लातूर या ठिकाणच्या सगळ्या आहेत. याच्यात काही आर्थिक जे आपले मंडळं असतात त्यांचा सुद्धा सहभाग आहेत. आजपर्यंत आत्तापर्यंत 1,159 मुलांना प्लेसमेंट मिळालेली आहे, ज्यांचा काही ठिकाणी आपण म्हणजे सत्कार पण केला आहे. तिथे 3 मुली आहेत ज्यांना 2,50,000 पॅकेजसुद्धा आपण दिलेलं आहे. तर अशा काही कंपन्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. हे करताना त्यांनी अजून मुलांचे स्किल्स पण बघितलेले आहेत की या मुलांना चांगलं ज्ञान आहे पण थोडंसं इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग दिलं तर त्यांना 3 ते 6 महिन्यात ते लोक जॉब देणारे, त्याचा डेटासुद्धा आपण कलेक्ट केलेला आहे. 5,030 इंटरव्ह्यू आत्तापर्यंत झालेले आहेत. दिवसभरात अजून आता आमचा अनेक डेटा हा संध्याकाळपर्यंत येईल, ज्यामध्ये किती इंटरव्ह्यूज झालेत, किती मुलांपर्यंत प्लेसमेंट मिळालेले आहेत, किती मुलांना फक्त रोजगार नाही तर इथून जाताना आपल्याला कुठला रोजगार आवश्यक आहे आणि आपण कशात फिट होऊ शकतो. जेव्हा मी अनेक मुलांशी या ठिकाणी इंटरव्ह्यू किंवा संवाद साधला तर ते म्हटले, मॅडम पहिल्यांदा आम्ही कुठल्या तरी कंपनीच्या समोर मुलाखतीसाठी उभे होतो तर आम्हाला आता कळलेलं आहे की आमच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे किंवा अजून कुठले कौशल्य प्राप्त करायचे आहेत. तर अशा प्रकारे विविध एक आशादायी चित्र घेऊनसुद्धा मुलं या ठिकाणी ज्यांना स्वयंरोजगार मिळाला नाही ते सुद्धा घेऊन जाऊन पुढच्या 3 ते 6 महिन्यात यांचा सगळा डेटा आपल्याकडे आहे. काही कंपनीजनी वेटिंगवर ठेवलेलं आहे, ज्या टप्प्याटप्प्याने त्यांना कॉल करून बोलवणार आहेत. तर अशा प्रकारे जवळपास या मेळाव्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधींची यंत्रणा, सर्व स्टेक होल्डर्स, इथली जागासुद्धा आपण बघत आहात एवढी भव्य ती शेतकऱ्यांनी स्वतःहून दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण मेळावा आणि 500 व्हॉलेंटियर हे मुलं हे स्वतःहून काम करत होते. नमो महारोजगार मेळाव्यामध्ये आमची ॲक्च्युअल जे ऑनलाईन जे एनरोलमेंट झालेले आहेत हे 22,000 आणि ऑफलाईन आणि हे सर्व एकत्रित मिळून 35,000 आमच्याकडे ज्या वॅकन्सीज इथं आम्ही इंडस्ट्रीकडनं घेतल्या ते जवळपास 7,000 अधिक वॅकन्सीज आल्या. आज जर आपण पाहिलं आम्हाला सुरुवातीला 135 इंडस्ट्री होते तर आज आमच्याकडे जवळपास या ठिकाणी 268 जास्त इंडस्ट्री या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अजूनही काही इंडस्ट्री आता आमच्या याच्यात आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये पोचत आहेत. मारुती, विप्रो, महेंद्रा अशा अनेक चांगल्या इंडस्ट्रीज ज्यांनी चांगल्या प्रमाणामध्ये जॉब रोल या ठिकाणी दिलेले आहेत. एकटी मारुती सुझुकीमधून जवळपास 1,000 युवकांना या ठिकाणी त्यांनी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आहे. 300 लोकांना तर आम्ही सर्व अधिकारी महोदय असतील, कमिश्नर साहेब आलते त्यांच्या हातांनी आपण ऑफर लेटर दिलेले आहेत. 2,500,000 नव्या युवती मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी जॉब ऑफर लेटर मिळाले. निश्चितपणे मराठवाड्यामध्ये एक चांगलं सुरुवात या शासनाने लातूरला दिले रोजगार मेळावा दिल्यामुळे झालेली आहे. 5,000 अधिक ते आम्ही टार्गेट ठेवले, 7,000 ही वॅकन्सीज भरल्या जातील आणि हे पूर्णपणे भरण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करत आहे. प्रथम पोस्ट.